नमस्ते, आज मी क्रिसमस स्पेशल फॉरेनच्या लोकांचा आवडता ब्रेकफास्ट बनवणार आहे. तर हा पदार्थ ब्रेकफास्टमध्ये खूप जास्त प्रमाणात बनवला जातो आणि खूप आवडीने हा पदार्थ खाल्ला जातो. चला तर लगेचच सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला एक अंडं फोडून टाकायचं आहे. तर आता आपण त्यामध्ये पाव कप साखर टाकून घेऊया. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा कप दूध, पण आपल्याला दूध रूम टेम्परेचरचं इथे वापरायचं आहे. त्यामध्ये आपण एक चमचा व्हॅनिला इसेन्स टाकून घेऊया, अगदी थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि सर्व छान असं हँड बीटरने मिक्स करून घेऊया. एक 2-3 मिनिट आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं अंड दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे आणि आपली साखरसुद्धा वितळली पाहिजे. तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेलं आहे 2 चमचे तेल टाकलेलं आहे. 1 मिनिट परत आपण हे व्यवस्थित फेटून घेऊया. तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत 1 कप मैदा. आपल्याला मैदा चाळणीने चाळून यामध्ये टाकायचा आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा बेकिंग पावडर. जो पोहे खायचा चमचा असतो तो सपाट 1 चमचा बेकिंग पावडर यामध्ये टाकलेली आहे. आणि व्यवस्थित आता आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शननी व्यवस्थित असं आपण हे बॅटर मिक्स करून घेणार आहोत. अगदी स्मूथ आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता कामा नये. या पद्धतीचं कन्सिस्टन्सी हवी आहे आणि छान असं स्मूथ आपण फेटून घेतलं आहे. तर इथे एक पॅन घेतला आहे, पॅनवरती थोडंसं बटर टाकून घेतलं आहे. टिश्यू पेपरने सगळीकडे व्यवस्थित असं आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. आणि बटर आपण फक्त सुरुवातीलाच लावलेलं आहे, नंतर नाही लावलं तरी चालेल. आणि इथे एक मी पळी घेतलेली आहे आणि पळीच्या सहाय्याने बरोबर मी 1.5 पळी बॅटर यामध्ये टाकलेलं आहे. शक्यतो बॅटर मोजून टाका, म्हणजे तुमचे पॅनकेक एकाच साईजचे तयार होतील. आणि आपल्याला हे बॅटर पसरून नाही घ्यायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. अगदी थोडंसं पॅनला आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर व्यवस्थित असं सेट होईल. आणि गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. मीडियम हीटवरतीच आपण हे पॅनकेक शेकून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता 1 मिनिटानंतर छान असे आपल्या पॅनकेकला बबल्स आलेले आहेत. आपण झाकण वगैरे काहीच ठेवलेलं नाही आहे. आणि थोडंसं वरच्या साईडने कोरडा झाल्यानंतर पलटी करून आपल्याला परत 1 मिनिट आपल्याला वरच्या साईडनेसुद्धा शेकून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. त्यावरती थोडंसं बटर टाकून घेऊया. तर आपला इथे पॅनकेक तयार झालेला आहे. तर या पद्धतीने आपण बाकीचे पॅनकेक बनवून घेऊया. तर एवढ्या बॅटरमध्ये 4 छोटे छोटे साईजचे पॅनकेक तयार होतात. त्यावरती थोडंसं बटर ठेवलेलं आहे आणि थोडंसं आपण आता यावरती हनी टाकून घेणार आहोत. तर यावरती तुम्ही हनी टाकू शकता किंवा जाम वगैरे, जामसोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. तुम्हाला ज्यासोबत आवडतं त्यासोबत हा पॅनकेक तुम्ही खाऊ शकता. एकदम मस्त लागतात हे पॅनकेक. इकडचे लोक खूप आवडीने खातात हा ब्रेकफास्ट आणि खूप जास्त प्रमाणात बनवला जातो आणि अगदी 10-15 मिनिटात तयार होतो, जास्त वेळ लागत नाही. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.